नांदेड महापौरपदी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड. काँग्रेसच्या ताब्यात असलेले नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे मोहिनी येवनकर आणि उपमहापौरपदी मसूद खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज निवडीचे अधिकृत घोषणा केली आहे. 19 सप्टेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी महापौर व उपमहापौर पदासाठी एकच अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे मोहिनी येवनकर आणि मसूद खान यांच्या निवडीची औपचारिकता बाकी होती. आज अधिकृत घोषणा झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचे आमदार राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. जिल्हा प्रतिनिधी मदन पाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड. नांदेडच्या महापौरपदी माझी निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अशोक रावजी चव्हाण साहेब, तसेच माझ्या नेत्या माजी आमदार अमिता बाबीजी चव्हाण आणि माझ्यासोबतचे सर्व सहकारी या नगरसेवक, या सर्वांच्या सहकार्यामुळे वाघाळा महानगरपालिकेचा महापौरपदीचा मान मिळाला आहे. त्याबद्दल मी चव्हाण साहेबांचे, सगळ्यांचे आणि माझ्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानते. आता माझ्यासमोर एक सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे जे जगावर करोनाचं जे महामारीचं संकट आलं आहे त्यातून आपल्या नांदेडला जास्तीत जास्त कसं सुरक्षित ठेवता येईल याचा प्रथम मी या विषयाला मी प्रथम प्राधान्य देणार आहे.